नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव नांगरे संजय सावरा. आज आपण FY BCOM या वर्गातील कमर्शियल ज्योग्राफी या विषयामधील मानवाचे आर्थिक व्यवसाय या विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मानवाचे आर्थिक व्यवसाय यामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी आणि क्वार्टरली ऍक्टिव्हिटीज यामध्ये आपण पाहणार आहोत. मानवाच्या मूलभूत गरजा व कालानुरूपाने बदललेल्या गरजा भागवण्यासाठी जे वेगवेगळे व्यवसाय केले जातात त्यांना मानवाचे आर्थिक व्यवसाय असे म्हटले जाते. तर मानवाचे आर्थिक व्यवसाय हे त्यामध्ये प्राथमिक आर्थिक व्यवसाय, द्वितीय आर्थिक व्यवसाय, तृतीय आर्थिक व्यवसाय आणि चतुर्थ श्रेणीचे आर्थिक व्यवसाय ह्या पद्धतीने आपण चार श्रेणीचे आर्थिक व्यवसाय आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्राथमिक आर्थिक व्यवसाय म्हणजे पूर्णपणे ते निसर्गावरती अवलंबून असतात. त्यामध्ये ॲनिमल रेअरिंग्स म्हणजे पशुपालन, शेती, खाणकाम, जंगलातून लाकडतोड हे सर्व गोष्टी त्यामध्ये पाहिले जातात. सेकंडरी म्हणजे द्वितीय श्रेणीचे व्यवसाय यामध्ये पूर्णपणे प्राथमिक ज्या श्रेणीचे व्यवसाय आहेत त्याच्यावरती हे अवलंबून असतात. उदाहरणार्थ जर प्राथमिक व्यवसायामध्ये शेतीमधून जे उत्पादन काढले जाते त्या उत्पादनावरती ह्या द्वितीय व्यवसायामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ दूध हे प्राथमिक व्यवसायामधील एक घटक आहे किंवा उत्पादन आहे की त्या दुधावरती त्या द्वितीय श्रेणीमध्ये काय केलं त्यावरती प्रक्रिया करून दूधजन्य उत्पादक किंवा दूधजन्य पदार्थ तयार केले जातात. त्याच पद्धतीने तृतीय आर्थिक व्यवसायामध्ये की ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं उत्पादन केलं जात नाही परंतु जे द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये जे उत्पादन केलं जातं की त्यांच्या सेवा ह्या इतरांपर्यंत पुरवल्या जातात आणि त्यातून आपल्याला की जे मोबदला मिळवला जातो त्या पद्धतीचे व्यवसाय ह्याच्यामध्ये केले जातात. परंतु चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय आहेत की ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा मोबदला मिळत नाही किंवा कुठल्याही पद्धतीचे उत्पादन तयार केलेले जात नाही परंतु हे समाजाच्या किंवा समाजसेवेसाठी म्हणून हे व्यवसाय केले जातात. ह्या म्हणजे वृत्तपत्रे, लेखन या पद्धतीचे व्यवसाय त्यामध्ये येतात. ते आपण पुढे म्हणून पहिले प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय यामध्ये जे मानवाचे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात त्यांना प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. या व्यवसायाच्या मुख्याने शिकार करणे, फळे, कंदमळे व जंगली पदार्थ गोळा करणे, पशुपालन, मासेमारी, लाकूडतोड, खाणकाम इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो. या व्यवसायामध्ये निसर्गातील घटकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हे सर्व व्यवसाय प्रत्यक्ष निसर्गावरती अवलंबून किंवा प्रतिकूलवर अवलंबून असतात. ते आपण समोरच्या जे फोटो आहे त्यावरती आपण पूर्ण पाहू शकतो. त्यामध्ये खाणकाम, पलीकडे मासेमारी, शेती, लाकूडतोड ह्या पद्धतीने ॲनिमल रेअरिंग्स, कुक्कुटपालन ह्या पद्धतीचे व्यवसाय हे सगळे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात. हे निसर्गामधील प्रत्येक भागातील, प्रत्येक देशातील, प्रत्येक प्रदेशातील हे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले जातात. उदाहरणार्थ भारतातील छोटे नागपूरचे पठार यामध्ये पूर्णपणे खनिजामी आपल्याला आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी खाणकाम हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू शकतो. ज्या ठिकाणी सागरे, नद्या, जलसाठे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मासेमारी पद्धतीचा व्यवसाय चालू शकतो. त्याच ठिकाणी जर एखाद्या प्रदेशामध्ये सुपीक जमीन, पाणी साठा उपलब्ध असेल तर अशा ठिकाणी शेती हे आणि ॲनिमल रेअरिंग ह्या पद्धतीचे तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करू शकता. ज्या ठिकाणी जंगल आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता लाकूडतोड हे व्यवसाय करू शकता. हे म्हणजे प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय हे पूर्णपणे काय निसर्गावरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर प्राथमिक व्यवसायाचे जे वैशिष्ट्य आहे ते आपण पाहू शकतो की हे व्यवसाय निसर्गावरती अवलंबून आहेत. आपण मागे पाहिलं की जे ॲनिमल असू द्या किंवा शेती हे सगळे व्यवसाय कसे येतात की पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहेत. जर सॉईल अवेलेबल नसेल, सॉईल चांगल्या क्वालिटीची जर नसेल तर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची शेती हे केली जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीने जर एखाद्या ठिकाणी खनिजच नसेल तर त्या ठिकाणी काय कुठल्याही पद्धतीचं खाणकाम किंवा जे तुमचं मायनिंग आहे ते कधीच होऊ शकत नाही. म्हणजे त्यामुळे की हे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. या व्यवसायामुळे देशाचा आर्थिक विकास मंद गतीने होतो. म्हणजेच काय हे काय प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असल्यामुळे जर तुम्ही एखाद्या खाणीमधून जर तुम्ही उत्पादन तयार केले किंवा त्या खाणीमधून खनिज काढले तर एक टन खनिज
जर काढले तर त्याच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 10% काय होतं तुम्हाला पूर्णपणे मोबदला त्यातून मिळू शकतो. त्यामुळे त्याची जास्तीत जास्त लोकसंख्या काय होते त्याच्यामध्ये आर्थिक विकास काय मंद गतीने होतो. या अविकसित देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या या व्यवसायामध्ये गुंतलेली असते. म्हणजेच काय की जे अविकसित देश आहेत की त्या देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या या व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला दिसून येते. आता उदाहरणार्थ भारत सारखा जर देश पाहिला की भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीवरती शेतीमध्ये गुंतलेली तुम्हाला दिसून येते. मात्र विकसित देशामध्ये या व्यवसायामध्ये लोकसंख्या ही 5 ते 20% गुंतलेली असते. त्यामुळे त्या देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दुसरे श्रेणीचे व्यवसाय म्हणजेच काय की ज्या व्यवसायामध्ये प्राथमिक श्रेणीतील उत्पादक मालावर किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यांच्या पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्यास दुसरे श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. या व्यवसायामध्ये प्रामुख्याने कुटीर उद्योग लघु उद्योग व मोठे उद्योग यांचा समावेश केला जातो. आता उदाहरणार्थ जर शेतीमधून ऊसाचे किंवा ऊसाचे उत्पादन घेतले तर त्या ऊसाच्या उत्पादनावरती की तो ऊस साखर कारखान्यामध्ये नेऊन त्याच्यावरती काय केलं जातं प्रक्रिया करून साखर तयार केली जाते. म्हणजेच काय ॲग्रोबेस इंडस्ट्रीज या पद्धतीने आपण त्यामध्ये पाहू शकतो. उदाहरणार्थ दुसरा उदाहरण पाहू शकतो की दुग्धजन्य पदार्थ तयार करणे म्हणजे प्रायमरी व्यवसाय काय ॲनिमल रेअरी पशुपालन त्यांच्यापासून जे दूध कलेक्ट केलं जातं त्या दुधावरती फॅक्टरीमध्ये नेऊन त्यावरती काय केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीच्या दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. त्यानंतर शेतीमधून मिळालेले कॉटन म्हणजे कापूस त्या कापूस पण एक आहे प्रायमरी ऍक्टिव्हिटीज मधील एक प्रोडक्ट म्हणजे प्रायमरी ऍक्टिव्हिटीज मधील प्रोडक्ट आहे ते फॅक्टरीमध्ये नेऊन किंवा कारखान्यामध्ये नेऊन त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या प्रक्रिया करून की त्याच्यापासून कापड धागे वेगवेगळे कॉटन्स तयार केले जातात. हे काय झालं पूर्णपणे सेकंडरी व्यवसाय जे आहेत ते प्रायमरी ऍक्टिव्हिटीज वरती डिपेंड असतात. त्याचे वैशिष्ट्य आपण पुढे पाहू. ह्या द्वितीय व्यवसायाचे जे वैशिष्ट्य आहे ते पूर्णपणे आपण कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये रूपांतरित केले जाते. म्हणजेच आपण असं पाहिलं की ॲनिमल रेअरिंग पासून जे दूध मिळतं की त्याच्यावरती काय केला जातो प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. ॲग्रिकल्चरमधून जे ॲग्रोबेस प्रोडक्ट मिळवलं जातं की त्याच्यावरती कारखान्यामध्ये जे पूर्ण प्रक्रिया करून त्याच्यामध्ये हे नवीन पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं. उदाहरणार्थ टोमॅटो केचप आहे शुगर आहे त्यानंतर गूळ ह्या पद्धतीचे तुम्ही त्यामध्ये प्रोडक्ट पाहू शकता. पक्क्या मालासाठी प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून राहावं लागते. म्हणजे जर पक्क्या जर तुम्हाला कच्चा मालच मिळाला नाही तर तुमचं जे व्यवसाय सेकंडरी ऍक्टिव्हिटीज आहेत ते सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय होतं कच्च्या मालासाठी प्रायमरी व्यवसायावरतीच अवलंबून राहावं लागतं. यामध्ये प्रक्रिया करून वस्तूंची उपयोगिता व मूल्य वाढवले जाते. म्हणजे जर तुम्ही 1 लिटर दूध जर घेतलं तर त्या दुधाचं मूल्य आहे 18 ते 20 रुपये. परंतु त्याचं जर तुम्ही पनीर दही असं केलं तर त्याचं मूल्य 20 रुपयावर तुम्हाला ते 200 रुपये किलो पर्यंत म्हणजे असं काय होतं की त्याचं मूल्य पूर्णपणे वाढत जातं. उदाहरणार्थ साखर. आता साखर हे जर प्रोडक्ट घेतलं तर साखर म्हणजे ऊस तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 रुपये किलोने मिळतो. त्याच्यापासून शुगर तयार केल्यानंतर ते 18 ते 20 रुपये किलोने तुम्हाला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने की कच्च्या मालाच्या उपयोगितेवरून त्याचं मूल्य काय होतं वाढवलं जातं. या व्यवसायावर प्रामुख्याने कच्चा माल मजूर तंत्रज्ञान व यंत्रसामग्री यांचा अनेक मोठ्या प्रमाणावर व्यवसायावरती परिणाम दिसून येतो. म्हणजे ज्या पद्धतीने या व्यवसायावरती प्रामुख्याने कच्चा माल लागतोच मजूर तंत्रज्ञान यंत्रसामग्री भांडवल वाहतूक नंतर जे असणारे कामगार ह्या पद्धतीचा काय होतो त्या व्यवसायावरती परिणाम तुम्हाला दिसून येतो. जर भांडवल नसेल तर तुम्ही कुठलाही उद्योग म्हणजे पूर्णपणे उभा करू शकत नाही. कच्चा माल नसेल तर कुठले दुग्धजन्य व्यवसाय तुमचे चालू शकत नाही. जर तुमच्याकडे तंत्रज्ञानच नसेल किंवा यंत्रसामग्री नसेल तर अशा पद्धतीचे व्यवसाय तुम्ही पूर्णपणे काय करू शकणार नाही. या व्यवसायामुळे देशाचा आर्थिक विकास जलद गतीने होईल.
आपण मगाशी पाहिलं प्रायमरी ऍक्टिव्हिटीज काय पूर्णपणे मंद गतीने चालल्या दिसून येतो, परंतु सेकंडरी ऍक्टिव्हिटीज मध्ये की ह्या देशाचा विकास जलद गतीने झालेला आपल्याला दिसून येतो. या व्यवसायात सार्वजनिक क्षेत्रे व खाजगी क्षेत्रे आणि कॉर्पोरेट व वैयक्तिक क्षेत्रे असा उद्योगांचे प्रकार आपल्याला दिसून येतात. तृतीय श्रेणीचे व्यवसाय, या व्यवसायामध्ये दोन्ही सेकंडरी आणि प्रायमरी ऍक्टिव्हिटीज पेक्षा टर्शियरी ऍक्टिव्हिटीज हे पूर्णपणे काय डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे उत्पादन केले जात नाही किंवा काही केलं जात नाही. जे व्यवसाय पूर्णतः अनुत्पादक असून ज्याद्वारे लोकांना विविध सेवा पुरवल्या जातात त्यास तृतीय श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. म्हणजे आपण मगाशी पाहिलं की ह्या व्यवसायामध्ये कुठल्याही पद्धतीचं उत्पादन केलेलं नसतं, परंतु जे सेकंडरी प्रायमरी ऍक्टिव्हिटीज मध्ये जे उत्पादन केलं जातं तेच आपण काय करतो पुढं त्याला नेत असतो. उदाहरणार्थ व्यापार, वाहतूक, दळणवळण, डॉक्टर, शिक्षक, लष्कर, वकील, वृत्तपत्र विक्रेता, बँक, शासकीय व प्रशासकीय वर्ग, व्यवस्थापक इत्यादी अनेक घटकांचा यामध्ये समावेश आहे. आता व्यापार, व्यापार म्हणजे काय, जे प्रायमरी सेकंडरी ऍक्टिव्हिटीज मध्ये जे उत्पादन केलं जातं तेच उत्पादन काय करतो व्यापार, तो आपण एका राज्यातून किंवा दुसऱ्या पूर्ण प्रदेशातून एकमेकाला देवाणघेवाण करत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं उत्पादन तयार केलेलं नसतं. सेकंड आहे वाहतूक व दळण. वाहतूक म्हणजे काय की एका ठिकाणी माल काय केला जातो दुसऱ्या ठिकाणी नेला जातो, परंतु तिथं कुठल्याही पद्धतीचा मालाचं उत्पादन केलेलं नसतं. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढं सांगायचं आहे की तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये कुठल्याही पद्धतीचे काय केलं जात नाही, उत्पादन केलेलं जात नाही, परंतु सेवा पुरवल्यामुळे त्यांना भांडवल हे त्यामधून उपलब्ध होते. तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचे प्रमुख वैशिष्ट्य, तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये हे व्यवसाय पूर्णतः अनुत्पादित असून कशाशीही प्रत्यक्ष उत्पादन होत नाही. आपण मागे पाहिलं की ह्याच्यामध्ये हे जे व्यवसाय ते पूर्णपणे काय अनुत्पादित, म्हणजे कुठल्याही पद्धतीचे यामध्ये उत्पादन केलं जात नाही, उत्पादन केलं जात नाही कुठल्याही पद्धतीचं. नंतर दुसरं वैशिष्ट्य, याद्वारे समाजात विशिष्ट मोबदल्यामध्ये विशिष्ट सेवा पुरवल्या जातात. विशिष्ट मोबदल्यामध्ये विशिष्ट सेवा पुरवल्या जातात, म्हणजे उदाहरणार्थ काय, आता जर तुम्हाला माल किंवा तुम्ही एका ठिकाणाहून उत्पादन केलेला माल दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे, म्हणजे वाहतूक हा त्याचा उपयुक्त होतो, पण त्या वाहतुकीसाठी काय तुम्ही ठराविक अंतरासाठी ठराविक मोबदला देता. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला इथून जर पिंपरीवरून तुम्हाला चिंचवड, भोसरी, वाकड ह्या ठिकाणचं तुम्हाला माल किंवा तुमचं जे प्रोडक्ट आहे ते न्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय करता ठराविक मोबदला देता, एक 50 रुपये 100 रुपये ह्यामध्ये मोबदला पुरवला जातो. उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर जे तुम्हाला ट्रीटमेंट करतो त्या मोबदल्यात तुम्ही त्यांना काहीतरी पैसे म्हणून एक मोबदला दिला जातो. म्हणजे अशा पद्धतीने याद्वारे समाजाला विशिष्ट मोबदल्यामध्ये विविध सेवा पुरवल्या जातात. हे व्यवसाय समाजात प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना विविध सेवा पुरवल्या जातात. मग असेच आपण पाहिलं की आता प्रायमरी ऍक्टिव्हिटीज आणि सेकंडरी ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये ह्या व्यवसायांना काय सेवा पुरवल्या जातात. म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये समजा तुमच्या शेतीमध्ये काही उत्पादन निर्माण केलं, ते उत्पादन तुमच्या शुगर फॅक्टरी किंवा तुमच्या कारखान्यापर्यंत काय केलं जातं, वाहतूक या सेवेने म्हणजे तुमच्या शेतीपासून ते कारखान्यापर्यंत माल पोहोचवला जातो. त्याच पद्धतीने द्वितीय व्यवसायामध्ये जे तुमच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर केलेले आहे तीच वाहतूक तुमच्या पक्क्या मालाचे उत्पादन हे तुमच्या मार्केट किंवा बाजारपेठेपर्यंत काय केलं जातं, पुरवलं जातं. म्हणूनच काय की या व्यवसाय हे व्यवसाय आहेत ते प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना विविध सेवा पुरवल्या जातात. या नेक्स्ट आहे की या व्यवसायामध्ये देशात आर्थिक व सामाजिक संबंध सुरळीत निर्माण होतात व ते जलद गतीने आर्थिक विकास होतो. म्हणजेच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की ज्या देशाचे किंवा ज्या प्रदेशाचे लोक किंवा लोकसंख्या या व्यवसायामध्ये जास्त गुंतलेली आहे त्या देशातील त्या देशाचा आर्थिक विकासाचा झपाट्याने तुम्हाला झालेला दिसून येतो. त्यामध्ये या जर या व्यवसायामध्ये जर पाहिलं तर तुमचं व्यापार हे सर्व ह्याच्यामध्ये व्यवस्थित येतं. आता या व्यवसायामुळे देशातील आर्थिक विकास व सामाजिक संबंध सुरळीत होतात.
म्हणजे प्रायमरी ऍक्टिव्हिटीज सेकंडरी ऍक्टिव्हिटीज मध्ये जे उत्पादन घेतलं जातं ते तुम्हाला मार्केट बाजारपेठ पर्यंत पुरवण्याचं काम वाहतूक करते. डॉक्टर्स त्याच्या सेवा व्यवस्थित पुरवल्या जातात. म्हणजे काय आर्थिक व सामाजिक संबंध हे काय करता जातं सुरळीत चालत जात. त्यानंतर चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय. आता आपण प्रायमरी ऍक्टिव्हिटीज पाहिलं, सेकंडरी पाहिलं, टर्सरी आणि क्वार्टरली. म्हणजे प्राय जे सगळे व्यवसाय कसे एकमेकावरती डिपेंड आहेत, परंतु हा व्यवसाय पूर्णपणे काय वेगळा आहे. प्रायमरी ऍक्टिव्हिटी जे आपण प्राथमिक व्यवसाय पाहिले त्याच्यामध्येही त्यातून काही ना काहीतरी मोबदला मिळवला जातो. नंतर द्वितीय श्रेणीचे व्यवसाय पाहिले त्याच्यामधूनही काही ना काहीतरी मोबदला मिळवण्याच्या दृष्टीने काय केला जातो, व्यापार केला जातो. त्याच पद्धतीने तृतीय श्रेणीचे व्यवसाय पण तसेच आहेत. पण चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय हे मात्र पूर्णपणे वेगळे आहेत. यामध्ये जे व्यवसाय मानव जातीच्या कल्याणासाठी उद्देशाने हेतूने निस्वार्थपणे किंवा कोणत्याही आर्थिक अपेक्षा न ठेवता समाजसेवा म्हणून केल्या जातात त्या चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. म्हणजेच काय की आपण तीन ज्या श्रेणी पाहिल्या की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मोबदला मिळवला जातो, पण या व्यवसायामध्ये कुठल्याही पद्धतीचा मोबदला न मिळण्याच्या अपेक्षेने हे काय केलं जातं पूर्णपणे हा जो व्यवसाय आहे तो केला जातो. याच्यामध्ये पाहिलं की या व्यवसायात प्रामुख्याने कवी, लेखक, साहित्य संशोधक व समाजसेवक इत्यादी प्रकारचे लोक येतात. आता कवी एखाद्या कविकाराने एखादी कविता लिहिली तर ती कविता लिहिल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीचा मोबदला मिळत नाही, परंतु त्याचा हेतू काय असतो की समाजाचे आरसा दाखवण्याचं काम करतो. उदाहरणार्थ एखाद्या कवीने जर एखादी कविता समाजावरती लिहिली तर तो सामाजिक आरसा तो काय होतो निर्माण होतो. त्यानंतर एखाद्या कवीने जर निसर्गावरती जर एखादी कविता लिहिली तर नैसर्गिक काय होतं त्या कवितेतून निसर्गाचे वर्णन ते सांगितलेलं जातं. त्याच पद्धतीने लेखन, साहित्य, संशोधक हे काय करतात तर समाजाला एक देणगी किंवा समाजसेवा म्हणून हे काय करतात वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून किंवा ह्याच्यामधून काय प्रकाशित करून ते समाजापर्यंत पोहोचवलं जातं. त्याच पद्धतीने संशोधन जे संशोधन केलं जातं. आता उदाहरणार्थ जर ज्योग्राफीमध्ये जर पाहिलं तर पूर्वीच्या काळापासून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीचे संशोधन केलं. त्यामध्ये भूगर्भशास्त्र असेल किंवा माती, समुद्र, नद्या ह्यामध्ये काय वेगवेगळ्या पद्धतीचे काय केलेले आहेत की संशोधन केलेले आहे. त्यांचं जे कार्य आहे ते हे कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न ठेवता निर्माण केलेले.